12 लाख प्रतिनिधी व 18 लाख गुंतवणूकदारांची 7,500 कोटींची फसवणूक। गुंतवणूकदारांनी नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयावर काढला मोर्चा। नाशिकमध्ये कंपनी स्थापन करून त्याद्वारे आमिष दाखवून गुंतवणूकदार लोकांची फसवणूक करणे ही बाब फसवणूक करणाऱ्यांसाठी जणू खूप सोपी झाली आहे। नाशिकमध्ये आतापर्यंत असे अनेक घोटाळे उघड झालेत आणि आता पुन्हा त्यात ट्रस्टचे इन्शुरन्स लिमिटेड कंपनी व रॉयल स्टार क्लब या कंपनीद्वारे महाराष्ट्रासह परराज्यातून 12 लाख प्रतिनिधी व 18 लाख गुंतवणूकदारांची 7,500 कोटींची पासून झाल्याचा प्रकार समोर आला आहे। या विरोधात गुंतवणूकदारांनी आडगाव येथील ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून पोलीस अधीक्षक संजय दराडे यांना निवेदन देण्यात आलं। या कंपनीचे मालक ओमप्रकाश गोयंका, संचालक प्रकाश उत्तेजक, व्ही नटराजन, एनएस कोटनीस गोयंका तसेच गोयंका यांचा मुलगा गौरव गोयंका यांच्या विरोधात यावत 2015 पासून पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही त्यावर कुठलीही कारवाई झाल्याची कैफियत आंदोलकांनी मांडली। आज सकाळपासून नाशिक जिल्ह्यातनं रॉयल ट्विंकल कंपनी आणि सिट्रस या कंपनीचे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक आणि एजंट हे नाशिक येथे SP ऑफिसला माननीय SP साहेबांना भेटण्यासाठी आणि आपलं निवेदन देण्यासाठी आले होते। आता माननीय SP साहेबांनी या सर्व बाधित लोकांची जी काही फिर्याद आहे ती ऐकून घेऊन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। जवळजवळ 1996 पासून चालू असलेला हा व्यवसाय गेल्या 2015 मध्ये SEBI ने याच्यावर निर्बंध आणल्यापासून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 18 लाख लोक ह्या राज्यामधील बाधित आहेत, ज्याच्यापैकी साधारणतः 12 लाख हे त्याच्यामधले एजंट आहेत। या सर्व लोकांची फिर्याद ठिकठिकाणी दर जिल्ह्यामध्ये ह्या लोकांचे समूह जाऊन तिथल्या पोलिसांपर्यंत पोचवत आहेत। त्याच पद्धतीने आज नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशी लोक नाशिक SP ऑफिसला माननीय SP साहेबांना भेटले, त्यांनी आपली सर्व जी काही फिर्याद आहे ती SP साहेबांना सांगितली, त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि माननीय SP साहेबांनी सर्वांना आश्वासित केलेलं आहे की याच्यामधले जे कोणी दोषी आहेत, जे मुख्य आरोपी आहेत, त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई केली जाईल। जे कुठले एजंट आहेत, जे ग्राहक आहे, यांच्या ज्या काही यातना आहेत, त्यांच्यावर जी काही हॅरॅसमेंट होती आहे, ही हॅरॅसमेंट प्रशासनाकडनं याच्यापुढे होणार नाही अशी साहेबांनी ग्वाही दिलेली आहे।